वाचकांची वाचनाची भूक भागविण्यासाठी धुळ्यातील मनोज पुस्तकालय व पुण्यातील 10 प्रकाशक एकत्र आले आहेत. प्रत्येक प्रकाशकाची 25 अशी विविध प्रकारची 250 पुस्तके वाचन जागर अभियानामार्फत वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यासाठी पुस्तकांची धुळ्यातील मनोज पुस्तकालयातर्फे पुस्तकांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहे. कोरोनाचे जीवघेणे संकट आणि त्यामुळे साऱ्यांनाच सोसाव्या लागत असलेल्या लॉकडाऊन सारख्या समस्या यांचा जगभरात व्यक्तिगत आणि सामूहिक पातळ्यांवर परिणाम झाला आहे. वाचनाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. वाचनाची वेळ असलेल्यांच्या हाती पुस्तक पडेना सवड आणि आवड असूनही पुस्तकांची उपलब्धता झाली नाही. त्यामुळे यातून सावरण्यासाठी तसेच वाचनप्रेमींचा दीर्घकाळाचा उपवास सोडवण्यासाठी मनोज पुस्तकालय आणि मेहता मॅजेस्टिक, साधना, ज्योत्स्ना, रोहन, मनोविकास, डायमंड, पद्मगंधा, साकेत आणि वाचन जागर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मनोज पुस्तकालयाचे संचालक संजय वाणी, ऋषिकेश बाविस्कर, मनोज बाविस्कर, प्रशांत बाविस्कर यांचे सहकार्य लाभले आहे. उद्घाटनाप्रसंगी अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव, महापौर चंद्रकांत सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. मनोज पुस्तकालय व इतर 10 प्रकाशन यांचे मिळून वाचन जागर या अभियानांतर्गत प्रत्येक प्रकाशनाची 25 अशी 250 पुस्तकं 25% दराने वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोरोनाच्या ह्या जीवघेण्या संकटात तसेच इतरांना सोसाव्या लागत असलेल्या समस्यांबाबत ही पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर ही खूप महत्त्वाचं आहे की वाचन हल्ली कमी होत आहे, जास्तीत जास्त लोकांनी वाचन करावं, कारण चांगली वाचलेली पुस्तकं आणि संपर्कात आलेली माणसं हीच माणसावर प्रभाव करणारी महत्त्वाची घटक आहेत. तर आजच्या काळातील जी कमी होत चाललेले वाचन आहे ते वाढण्याच्या दृष्टिकोनातून मनोज पुस्तकालय व इतर पब्लिकेशन यांनी सुरू केलेला ही चळवळ नक्कीच चांगली आहे, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.